घरात भाजीला काहीच उपलब्ध नसेल आणि स्वयंपाकाचा देखील खूप कंटाळा आला असेल अशावेळी भाजीला काय बनवायचं हा तर प्रश्नच पडतो तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी झटपट होणारी अशी ही कांद्याची आमटी किंवा कांद्याची रस्सा भाजी किंवा यालाच आपण कांदवणी म्हणतो ते आज आपण बनवणार आहोत यापेक्षा सोपी अशी भाजी तुम्हाला शोधूनही सापडणार नाही चला तर मग लगेच सुरुवात करूया तरी ते मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली आहे आणि यामध्ये चार चमचे तेल होतले आहे तेल गरम झाले की यामध्ये पाव चमचा मोहरी आणि जिरे घालावेत जिरे मोहरी छान तडतडली की यामध्ये चिमुटवर हिंग घालावा दहा बारा कडीपत्त्याची पाने घालावीत आणि अर्धी वाटी लसूण खोबऱ्याचे वाटण घालावे इथे मी दहा पंधरा लसूण पाकळ्या आणि पाव वाटी सुक्या खोबऱ्याचा किस मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे हे लसूण खोबऱ्याचे वाटण बनवलेले आहे हे वाटण अगदी थोडा वेळच या फोडणीमध्ये परतून घ्यावे आता लगेचच यामध्ये दोन मोठ्या आकाराचे कांदे अशा प्रकारे बारीक चिरून घालायचे आहेत कांदा खूप बारीक चिरलेला नाही तर तो चौकोनी आकारात कट करून घेतलेला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आता हा कांदा देखील आपल्याला या तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे या कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंतच आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे जर त्यापेक्षा जास्त हा कांदा परतून घेतला तर कांद्याला थोडासा गोडसरपणा येतो आणि अशा प्रकारे हलकासा सोनेरी रंगावर कांदा परतला की कांद्याचा चरचरीतपणा हा भाजीमध्ये उतरतो आणि आपल्याला अशाच प्रकारे हा कांदा परतून घ्यायचा आहे आता यामध्ये मी काही सुके मसाले घातलेले आहेत व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे तर यामध्ये अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा गरम मसाला पाव चमचा घरचा काळा मसाला पाव चमचा हळद आणि चवीनुसार लाल तिखट घातले आहे आता हे सर्व मसाले अशा प्रकारे तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत त्यामुळे या भाजीला छान अशी चव देखील येते आणि कांद्याला देखील सर्व मसाले व्यवस्थित लागले जातात पहा अशा प्रकारे आता एक मिनिटभर हे सुके मसाले चांगले परतून घेतले की यामध्ये अर्धी वाटी भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचे कूट घालावे आणि ते देखील या फोडणीमध्ये अर्धा मिनिटभर चांगले परतून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता पहा अशा प्रकारे शेंगदाण्याची कूट घातल्यानंतर मी चांगले परतून घेतलेले आहे आता यामध्ये एक ग्लास कोमट पाणी घालावे आणि कलत्याने ते व्यवस्थित हलवून घ्यावे पहा अशा प्रकारे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालावे आणि पुन्हा एकदा हे चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यावे म्हणजे मीठ देखील भाजीमध्ये व्यवस्थित विरगळते पहा इथे मी चमच्याने ही भाजी व्यवस्थित हलवून अशी घेतलेली आहे आता ही भाजी आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे त्यासाठी यावर झाकण ठेवायचे आणि मध्यमाचेवर तीन ते चार मिनिटं ही भाजी आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे तीन चा ते चार मिनिटानंतर यावरील झाकण काढावे पहा या भाजीला छान अशी तरी देखील आलेली आहे आणि भाजी छान अशी शिजली देखील आहे याचा घरभर सुगंध दरवळत आहे इथे तुम्ही पाहू शकता याला छान असा दाटसरपणा आणि एकसंधपणा आलेला आहे अशा प्रकारे झटपट तयार होणारी एकदम पारंपरिक अशी कांद्याची आमटी कांदवणी किंवा कांद्याचे कालवण किंवा कांद्याची, कांद्याची रस्सा भाजी म्हणू शकता तयार झालेली आहे तयार केलेली ही भाजी भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत खायला छान लागते